झी 24 तास एक पाऊल पुढे. उदय सर काय सांगाल, अतिशय वेगवान घडामोडी घडल्या. एक बातमी आली की राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला कसबचा, बातमी आली की त्याला येरवड्या जेलमध्ये हलवण्यात आलं आणि नंतर याला अधिकृत दुजोरा मिळतो ना मिळतो तोपर्यंत त्यापेक्षा सुद्धा पंकज या घडामोडी गुप्त आहेत हे आपल्या प्रेक्षकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. ही गुप्तता आणि याच्या टायमिंगवर चर्चा होणं गरजेचं आहे. नक्की कसाब राहत होता, आपण एक लक्षात घ्या की बाळासाहेबांच्या निधनानंतर जी एक प्रचंड मोठी शोकाची लहर आणि त्यांच्या सहानुभूतीची लहर संपूर्ण महाराष्ट्रात आलेली होती, त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी जो प्रचंड मोठा जनसमुदाय जमलेला होता त्यातल्या भावना ज्या होत्या आणि वारंवार बाळासाहेब ठाकरे यांनी अजमल कसाब याच्या मृत्यूची त्याच्या देहांताची मागणी केली होती, त्याच्या अंमलबजावणीची मागणी केली होती, हे सर्व लक्षात घेतात निवडणुकीत सुद्धा हा मुद्दा अनेकदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी आणलेला होता. एक प्रकारे त्यांच्या निधनानंतर त्यांची मागणी मान्य करून त्यांच्या निधनाची जी लहर आलेली आहे ती न्यूट्रलाइज करायचा ही एक मला इथे या टायमिंग मध्ये मला हा एक प्रकार दिसतो. भाग क्रमांक एक. भाग क्रमांक दोन, हे गुप्त झालं अत्यंत आणि वेगवान झालं याचं कारण असं आहे की आपण एबोटाबाद मध्ये ज्या प्रकारे ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात आलं आणि नंतर समुद्रात त्याला दहन करण्यात आलं त्याची सुद्धा गुप्तता आपण पाहिली तर अनेक अशा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना मारल्यानंतर त्यांना पकडल्यानंतर अशाच प्रकारे त्यांना देहांताची शिक्षा झालेली आहे. अन्यथा त्यांना हुतात्मा ठरवून त्यांचं संगमरवरीकरण करायचा दहशतवादी संघटनांचा जो प्रयत्न असतो तो संघटनांचा प्रयत्न हाणण्याकरता हे अत्यंत गरजेचं आणि अत्यंत आवश्यक होतं. भाग क्रमांक तीन, अशा प्रकारचे हल्ले अशा प्रकारचे देहांताची सजा झाल्यानंतर ज्या दहशतवादी संघटनेचा त्या दहशतवाद्याशी संबंध असतो ती दहशतवादी संघटना अशा प्रकारचा पुन्हा एक मोठा असा हादसा त्या देशामध्ये अथवा अन्यत्र त्याची प्रतिक्रिया म्हणून उमटवणं स्वाभाविक असतं. त्यामुळे भारतीय सरकारला गृहमंत्रालयाला पोलिसांना अत्यंत सतर्क राहावं लागणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये की अशा प्रकारचा एखादा प्रकार घातपाती कृत्य याची प्रतिक्रिया म्हणून उमटणार नाही ना. एक प्रकारे मला असं म्हणता येईल की खूप दिवसांपासून जवळपास 4 वर्षांपासून जनतेची असलेली मागणी पूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात याविषयी आनंदाव्यतिरिक्त दुसरं कोणतंही आपता भावना महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये नसणार आहेत. विशेषतः ज्या लोकांना आपले जीव गमवावे लागले त्यांचे कुटुंबीय असतील अथवा जे 3 आपले वीर जवान होते, पोलीस होते, पोलीस ऑफिसर होते, कामटे होते, साळसकर होते, या सगळ्यांच्या कुटुंबियांनाही यामुळे प्रचंड आनंद होणार आहे. विशेषतः तुकाराम ओंबळे ज्यांच्या पोटामध्ये त्यांनी गोळ्या मारलेल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा निश्चितच याचा फार मोठा आनंद होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करता दहशतवादी संघटनांना हे एक चोख आपण ज्याला म्हणतो सिग्नल तो असा एक चोख कडक सिग्नल काँग्रेसने दिलेला आहे. त्याचबरोबर याची गुप्तता आणि वेगवानपणा बाळगून आपणही अशा प्रकारच्या अमेरिकन प्रशासनासारख्या कारवाया करू शकतो अशा प्रकारचा एक विश्वास भारतीय जनतेमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक पाऊल उचललेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंची ते गेले काही वर्ष करत असलेली मागणी मान्य करून त्यांच्या मृत्यूनंतरच्या लहरीवर एक प्रकारे ते जे लोकांचं आता सगळं ध्यान त्यांच्यावरच, माध्यमांचंही सुद्धा ध्यान त्यांच्यावरच आहे, ते वळवण्यामध्ये निश्चितच काँग्रेस आता यशस्वी होणार यात शंका नाही. नक्की. उदय सर, जसं आम्ही थोड्या वेळापूर्वी कायदेतज्ञ उदय वारुंजीकर यांच्याशी बोललो त्यांनी या निर्णयाचं कौतुक करताना इच्छाशक्ती असेल तर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीनं होऊ शकते, कायद्याची अंमलबजावणी तातडीनं होऊ शकते हे यातून सरकारनं दाखवून दिलंय आणि हे शक्य आहे हे यातून दिसतं असं म्हणाले, काय सांगाल? आताच काही मिनिटांपूर्वी झी न्यूज वर माजिद मेनन मी आणि उज्ज्वल निकम जे या खटल्याचे सरकारी वकील होते यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. उज्ज्वल निकम यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांना प्रचंड मोठा इशारा आम्हाला द्यायचा होता आणि तो आम्ही दिला अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. तर माजिद मेनन यांनी या वेगवान आणि गुप्त घडामोडींचं एक प्रकारे समर्थनच केलं आहे की हे आवश्यक होतं. खरोखरच या सगळ्या आता त्याच्या फाशी दिल्यानंतर उज्ज्वल निकम आणि त्यांनी केलेल्या परिश्रमाचं एक प्रकारे आज सोनं झालंय, त्यांच्या अथक परिश्रमांची सांगता झाली असंच आज म्हणावं लागेल. नक्की. उदय सर, 4 वर्ष झाले जसं आपण म्हणतोय आणि 4 वर्ष मुंबईकरांच्या ज्या वेदना आहेत, विशेषतः जसं तुम्ही म्हणाल की ज्यांनी जीव गमावले त्यांचे कुटुंबीय असतील, एक वर्तुळ पूर्ण झालं कसबच्या फाशीने असं म्हणताय? एक निश्चित
वर्तुळ पूर्ण झालं. परंतु माजिद मेनन आत्ता माझ्याशी बोलताना असं म्हणले की याच्यात जो विलंब झाला तो विलंबही लक्षात घेण्याजोगा आहे. ही विलंबाची प्रक्रिया अशा प्रकारच्या केसमध्ये होता का माने हीही एक महत्वाची ज्याला आपण धडा आपण म्हणू तो आपण यातून घेतला पाहिजे. नक्की उदय सर, यातून कसाबला फाशी दिल्यानंतर आता पुन्हा प्रश्न येतील की अफजल गुरुचं का नाही झालं, किंवा इतर जे ज्या पेंडिंग केसेस कसाबच्या पूर्वी राष्ट्रपतींकडे होत्या आता त्याबाबत नेमकं सरकार काय करणार आहे, हा देखील प्रश्न आता विचारला जाईल. निश्चितच आता अफजल गुरुचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे आणि त्यातून काँग्रेस सरकारला त्याचंही उत्तर तातडीनं द्यावं लागणार आहे. याचं कारण केवळ कसाबला फाशी देऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर अफजल गुरु आणि इतर असे अनेक जे दहशतवादी पकडले गेले आहेत त्यांचेही निर्णय काँग्रेसला पटकन घ्यावे लागतील. याचं कारण तसे ते घेतले नाहीत तर कसाबच्या देहांतानंतर त्यांच्या बाजूनं वळणारं जे समाजमन आहे ते पुन्हा न्यूट्रलाइज व्हायला वेळ लागणार नाही. नक्की शेवटचा प्रश्न उदयजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे कसे आता पडसाद दिसतील, जसं अतिशय गुप्तता बाळगून या सर्व प्रक्रिया ही पार पाडलेली आहे, यानंतर आता तुम्हाला काय दिसतं, काय नेमके याचे परिणाम दिसतील? तीन प्रकारचे परिणाम मला दिसतील. ज्या ज्या राष्ट्रांनी आतंकवाद भोगलेला आहे, मग ते अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, या सर्व राष्ट्रप्रमुखांकडून किंवा त्यांच्या राजकीय दूतावासाकडून या सगळ्या जो काही फाशी दिली गेली त्याचं निश्चितच ते कौतुक करणार आहेत. परंतु मध्य आशिया खंड इथली जी मुस्लिम दहशतवादी राष्ट्र आहेत किंवा मुस्लिम दहशतवादी ग्रुप, त्यांचे स्लीपर सेल्स, त्यांचे टेरर कॅम्प्स हे ज्या पाकिस्तानमध्ये आहेत, ज्या अफगाणिस्तानच्या भागात आहेत, त्यातून मात्र याच्यावर एक वेगळी किंवा सावध प्रतिक्रिया असेल. मला सर्वात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे पाकिस्तान यावर काय प्रतिक्रिया देत आहे, कारण पाकिस्ताननी हा आमचा नाही अशी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती, असाच पवित्रा कायम घेतलेला होता. तर हा रहिवासी पाकिस्तानचाच आहे असे स्पष्ट पुरावेही आपल्याला मिळाले होते आणि ते कोर्टासमोर सादर करण्यात आले होते. त्यामुळे आता पाकिस्तानची खरं तर एका अर्थी गोची झालेली आहे की नेमकं आपण याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, म्हणजे आपण याच्या निधनाचं याला मारले याला फाशी दिल्याचं एक प्रकारे जर समर्थन केलं तर त्याची एक वेगळी रिॲक्शन पाकिस्तानमध्ये उमटणार आहे, आणि जर त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांच्या वेगळे पडण्याची जी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्या सुरू झालेल्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल. नक्की धन्यवाद डॉक्टर उदय निरगुडकर आपल्याशी बोलत होते. उदय सर धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.